फर्स्ट टाइम कैसे लगा एक्सप्रेस हाईवे पे जाके? मज़ा और थोड़ा सा डर भी। डर लगा थोड़ा सा? ओके। सेक्शन पे। हाँ नहीं वो थोड़ा लगता है इसलिए उसको समझा रहा था कि ऐसे वैसे जैसे कैसे। 7, 6, 5, 4, 3, 2, 1. फ्रेश मॉर्निंग इट इज। तर कसं काय म्हणणं बरं आहे ना सगळं? तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे शनिवार, तारीख आहे 5 मे आणि सकाळचे वाले 7:30 आणि मी आहे सीवूड्सला अजून नाही आहे म्हणजे त्या रोडला आहे म्हणू शकता आणि इथं अजून जस्ट सनराईज झाला आहे। आम्ही थोडंसं उशिरा निघालो। बाय द वे आता तुम्हाला टायटल आणि थंबनेल वाचून कळालं असेल की काय आहे, तर मी असं एकदम नॉर्मल सांगत नाही, हळूहळू सांगतो की तुम्हाला काय आहे। तर ह्या व्हिडिओचा मेन कंटेंट आहे गौरव भाटिया, तो माझा फ्रेंड आहे आणि त्याची पहिली राईड आहे आणि आय होप ती खूप चांगली होईल। तर जसं तुम्ही बघितलं आम्ही ऑलरेडी निघालो आहे, ऑन द वे आहे, सीवूड्सला थांबलेलो कारण अजून एक आम्हाला कोणाला तरी पिक करायचं होतं। एनिवेज मी गौरवशी आत्ता भेट करून देतो तुमची, तसं तुम्ही बघितलं असाल पण जे नवीन आहेत त्यांना सांगतो की तो माझा एक खास फ्रेंड आहे, तो माझ्याबरोबर आलेला आहे भरपूर ट्रॅक्सला आणि नेहमी असतो माझा, तो रूममेट होता आधीचा। ओके तर आपण भेटूया गौरवला। तर मित्रांनो हाय गौरव, थोडासा शायद इधर असे रुकतो, इधर से थोडा धूप आ रही येतो। बाय द वे ह्याची फर्स्ट राईड आहे, सो मी ह्याला सांगतोय माझ्या एक्सपिरियन्सनुसार की कसं काय काय चालवायचं आणि काय काय रूल्स असतात। सी आय एम नॉट अ एक्सपर्ट, ओके, बट स्टील जेवढं मी शिकलो माझ्या एक्सपिरियन्समध्ये तेवढंच मी ह्याच्याशी शेअर करतोय, कारण कसं असतं आपण जे स्वतः शिकतो ना ते एकदम परफेक्ट असतं त्यामुळं। बाय द वे मी ये इनको बता रहा था की तेरी फर्स्ट राईड आहे और तुझे मैं जो कुछ बोलूंगा वो मेरा एक्सपीरियंस है। हाँ कि मैं एक्सपर्ट नहीं हूँ बट तुम्हें इतना तो पता चलेगा कि कैसे राइड कैसे करना है। तो ठीक है चला शुरू करूँ और तुम मराठी सीख जल्दी 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 ट्यूशन क्लास लेता हूँ मैं इसी से अभी जल्दी से बगू सिकल का दी तरी। चला मग शुरू करूँ अपनी जर्नी। कारण या दोघांना भूक कंट्रोल होत नव्हती, माझं तर ठीक होतं, मी काढलं असतं कामतपर्यंत, कारण झालं की ना मला कामतपर्यंत जायचं होतं आणि कामतमध्येच खायचं होतं कारण कामतमध्ये खूप चांगलं टेस्टी मिळतं। जेव्हा मी जयसोबत फर्स्ट राईड केलेली तिकडं, म्हणजे जयसोबतची फर्स्ट राईड, तेव्हा त्यांनी तिकडं घेऊन गेलेलं, इज अल्टिमेट। बघू आय होप ह्यांची भूक एवढ्या 2 पोळ्यांमध्ये भागेल, तर थोडा चहा वगैरे पिऊन निघतो आम्ही। बाकी गौरव कसं लग रहा तुम्हें? बाय द वे हिला तुम्ही ओळखत असाल, श्रुती शॉपिंगला आलेली आपल्यासोबत। हां असं काहीतरी पोज देत जा, लास्ट टाइम कसं दिलेली पळत होते तिकडे। अभी देख यहां से ना घाट शुरू होगा, घाट का कुछ प्रॉब्लम नहीं है ना तुझे? हाँ बाकी कुछ दे, तो ओवरटेक मत कर, पीछे ही रहे ठीक है, और गलती से भी राइट लेन में चले मत जाना ठीक है। चल देख, मैं चाहूँ तो तेरे को ऊपर से रास्ते से लेके जाता था, वहां पे कभी कभी पुलिस रहते हैं। एक्चुअली वो कैसे है, ये एक्सप्रेस हाईवे है, यहाँ पे 4 किलोमीटर अलाउड है, 4 से 5 किलोमीटर तक ठीक है, तो यहाँ से बहुत आराम से चलाना ठीक है। ये एक्सप्रेस हाईवे है, एक बाइक का लेन अलग है और ट्रक का लेन ठीक है, ट्रक बहुत होते हैं अपने लेन में
उस साइड वाले लेन में सब कार और सब फास्ट जाते रहते हैं, तो उस लेन में भले कितनी भी देर हो जाना मत, कुछ भी हो जाए लेफ्ट में ही रहना, थोड़ा देर क्यों ना हो जाए, और मेरे पीछे ही रहना, ठीक है ना, और आराम से चलाना। नहीं नहीं ये तो अभी लास्ट घाट है, इसके बाद तो लोनावाला आ जाएगा। हाँ तो डायरेक्ट अभी और एक 10 मिनट का है। हाँ तो अरे वैसे ही होगा ना, तेरे को 1, 2, 3 पे ही रखना पड़ेगा। वो भी वो ट्रक के पे, तो मेरे को 1 पे डालनी पड़ेगी। हाँ 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 और तू लेफ्ट में चला गया, बट चल यहाँ से थोड़ा आराम से चलना, ठीक है। कितने कान में और बच गया मैं, वो तेरा मैंने यूं देखा बाद में, मैं सीधी डाल रहा था फिर मैंने देखा राइट आ गया। हाँ तो इसीलिए बोल रहा हूँ स्लो, थोड़ा सा डिस्टेंस रख ताकि तेरे को बाद में डिसीजन लेने में थोड़ा टाइम लगे, चिपका मत जाके। हाँ तो वही भाई, मेरी फर्स्ट राइड बताता हूँ चल तेरे को। ये हाईलाइट था बाइक के ऊपर करने का जूस। हाँ ना तर काही आता वाजले 11:30 आणि आम्ही आलोय माझ्या फेवरेट जागी जिथं मी नेहमी चहा प्यायला थांबतो, बट यावेळी चहा नाही, यावेळी पितोय आम्ही उसाचा रस। त्यांची सगळ्यांची पण तीच डिमांड होती, म्हटलं चहा कशाला एवढ्या गरमीमध्ये उसाचा रस पिऊ, बट ही पेंगते आहे काय माहीत, ही ते उसाचा रस पिऊन आणि पेंगशील। और ये भाई साहब को मजा आ रहा है पता नहीं राईड में आ रहा है ना, फर्स्ट टाइम कैसे लगा एक्सप्रेस हायवे पे जाके? मजा और थोड़ा सा डर भी, डर लगा थोड़ा सा। ओके हाँ नहीं वो थोड़ा लगता है, इसलिए उसको समझा रहा था कि ऐसे वैसे जैसे कैसे, बट आई थिंक आगे से कर पाएगा, अभी एक टाइम हो गया। सो येताना पण माझ्यासोबतच आहे पुण्याहून मुंबईला, सो तिथं पण मे बी थोडंफार त्याला मदत होईल आणि नेक्स्ट टाइम मे बी तो करेल सिंगल राईड आय होप। अरे हो मेरा भी रख के जाना। ओ भाऊ भैया अरे जादू दिख रही है वो देख, जादू। तर आता आम्हाला पाहिजे नेल कटर, नेल कटर का तर ह्याच्यासाठी, ॲक्च्युली मला काही एवढी गरज नव्हती, ठीक आहे माझ्या वाढलेत, पण श्रुतीला जास्त गरज होती, सो श्रुतीने मला काल मेसेज केला की आठ, सो माझ्याकडं नव्हतं, सो मी म्हटलं मग गौरवला मेसेज करू, गौरवला एक मेसेज टाकला रात की गौरव ब्रिंग द नेल कटर दॅट्स इट। मग गौरव आत्ता मला म्हणतोय ये कौन सी राइड है जिसमें नेल कटर चाहिए, है ना? हाँ। बट तूने लाया ना? मैं लेके आया हूँ, बट मैं यही सोच रहा था कि बाइक में नेल कटर का कहाँ यूज है। हाँ। बाइक राइड में ये सब इसके वजह से हुआ है, ये बाबू भैया के वजह से हुआ है। ये तू है का अपना रस? नहीं। बहुत टाइम लगेगा उसको। एनीवेज बघा आम्ही बाहेर राहतो त्यामुळे आम्ही केवढ्या गरिबीमध्ये राहतो, आमच्याकडं नेल कट करायला नख कट करायला नेल कटर नाही आहे। एनीवेज थँक्स फॉर दिस, ये काप पायाचे पण घाप आणि लवकर दे मला। तर दुपारचे वाजलेत एक्झॅक्टली 1 आणि मी आहे पिंपळ सौदागरमध्ये चाय पॉईंटला, आणि देवा रे देवा एवढं ऊन जास्त आहे, कारण आम्ही खूपच रमत गमत हालत डुलत आलो, यायचा प्लॅन होता खूप लवकर पण थोडासा उशीर झाला, कारण त्याची फर्स्ट राईड होती सो मला गडबड करायची नव्हती, पण झालं आता असं की दुपारी पोचल्यामुळे खूप ऊन आहे, आता चाय पॉईंटला थांबलो आहे, आता आईस टी किंवा काय काय घेऊन मग नंतर निघायचं आहे, आपापल्या घरी निघायचं आहे की कुठं फिरायचं आहे डोंट नो, लेट सी। मी काढत नाही आहे कारण एकदा काढलं ना भयानक हेअरस्टाईल असेल माझी, सो लेट इट बी, बघू काय होतं आहे कधी पोहोचतो ते तुम्हाला कळेलच। हे गाईज तर तुम्ही बघितला की आम्ही मस्तपैकी जेवलो आणि त्यानंतर आपापल्या घरी गेलो आणि आवरून आता पुन्हा भेटलो, सो आता आम्ही होतो ॲक्च्युली एमनोरा मॉलला, थोडंफार फिरलो वगैरे, म्हणजे ह्या दोघांना पण आणि मला पण खूप चांगलं माहिती आहे पुणे, सो
अमेनोरा मॉल मध्ये जाऊन इतकी काही मजा आली नाही. अरे रुको, हे दोघं आता पळत आहेत, आय डोंट नो वाय. तर एनीवेज, आय होप तुम्हाला मजा आली असेल पूर्ण व्हिडिओ बघून, आणि जर आली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. तर आत्ता मी व्हिडिओ संपवतो, आणि बाकी तरी उद्या आम्ही पुन्हा निघून जाणार आहे मुंबईला. बाकी तरी मजा आली पुण्यात, आज पूर्ण दिवस होतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला सांगा मेसेज करून किंवा कमेंट करून. तर नेहमीप्रमाणे हसत राहा, मजेत राहा, प्रवास करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.